माननीय रावसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पुणे शहर मनसेचा पदाधिकारी मेळावा या ठिकाणी कार्यशाळा आता सुरू आहे. रावसाहेबांनी आत्ताच मार्गदर्शन करून रावसाहेब आता निघाले. खरं तर रावसाहेबांनी सांगितलं की प्रत्येक शाखाध्यक्षांनी कशा पद्धतीने सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचायचं आहे, पक्षाची ध्येयधोरणं कशा पद्धतीने पोचवली पाहिजे. आणि आजच्या कार्यशाळेमध्ये एक टास्क देणार आहे प्रत्येकाला की तुम्ही एक महिन्यात एवढ्या लोकांपर्यंत तुम्ही गेलं पाहिजे. त्यासाठी ती कार्यशाळा आत्ता सुरू आहे. जे टास्क आम्हाला देणार आहेत ते पुढच्या कार्यशाळेच्या वेळेस आम्हाला दाखवायचं आहे की तुम्ही किती काम केलं. आणि ते काम पूर्ण झालं नसेल तर तो त्या पदाधिकारी त्या ठिकाणी काम करण्यास पात्र आहे की नाही ते त्यानंतर ठरणार आहे. आम्हाला वाटतं की खूप मोठ्या प्रमाणात लोकसभेच्या दृष्टिकोनाने रावसाहेब ॲक्टिव्ह आहेत आणि त्या दृष्टिकोनाने ही कार्यशाळा आहे. माननीय रावसाहेबांनी एकच सांगितलं की समजा एखादा शाखाध्यक्ष असेल तर त्याला एक एरिया दिलेली असते, त्या एरियामध्ये तो लोकांपर्यंत जातो आहे की नाही, लोकांचे प्रश्न समजून घेतो आहे की नाही. जर तो त्या भागात फिरत नसेल, त्या भागात काम करत नसेल तर त्याने त्या पदावर पात्र असलं पाहिजे की नाही हे माननीय रावसाहेबांनी सांगितलं. आणि जर तो करत नसेल तर त्या ठिकाणी नक्कीच बदल केला पाहिजे आणि नवीन लोकांना संधी दिली पाहिजे असंच रावसाहेबांनी आजच्या बैठकीत सांगितलं. खरं तर रावसाहेबांनी निवडणुकीच्या दृष्टिकोनानेच आजची ही खरं तर कार्यशाळा आहे. लोकांमध्ये गेलं पाहिजे आणि लोकांना झालेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आंदोलनं असतील त्यामध्ये मिळालेलं यश असेल ते लोकांपर्यंत समजून सांगितलं पाहिजे. आणि लोकांना सांगितल्यानंतर लोक आपल्याकडं खरं तर खूप आशेने पाहतात, कारण राजकारणाचा झालेला विचका संपूर्ण सर्व पक्षांकडून. आणि त्या दृष्टिकोनाने आपल्याला एक पोकळी तयार झालेली, त्या पोकळीची आपण संधी घेतली पाहिजे. एवढंच रावसाहेबांनी सांगितलं.